कर्मवीर भाऊराव पाटील। समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही या जाणीवेतून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी स्वावलंबन, स्वाभिमान, स्वतंत्र आणि स्वाध्याय ही चतुःसूत्री असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना यांनी केली। त्यांनी शिक्षणातून विद्यार्थ्यांना समता आणि बंधुता यांचे संस्कार दिले। सामाजिक एकात्मतेचे भान ठेवून शिक्षणासाठी अग्रेसर राहणाऱ्या भाऊरावांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभोज, जिल्हा कोल्हापूर येथे एका जैन कुटुंबात झाला होता। शाहू महाराज, ज्योतिबा फुले, विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांचा भाऊरावांवर चांगलाच प्रभाव होता। 6व्या वर्गात असताना भाऊरावांनी इंग्रजी शाळेला रामराम ठोकला आणि सातारा या गावी खाजगी शिकवणी सुरू केली। तेथे पाटील गुरुजी म्हणून त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली। पुढे 1909 साली दुधगावी येथे दुधगाव विद्यार्थी आश्रमाची त्यांनी स्थापना केली। सगळ्या जाती धर्माच्या मुलांसाठी या संस्थेने एका वसतिगृहाची सोय केली। खरं तर रयत शिक्षण संस्थेचे बीज यातूनच पेरले गेले। पुढे या सर्व मंडळींनी मिळून दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची सुरुवात केली। भाऊरावांचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देखील सहभाग होता। महाराष्ट्रातील जनतेने त्यांना कर्मवीर ही पदवी बहाल करून त्यांचा यथोचित गौरव केला। 1919 साली बहुजन समाजाला शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने शैक्षणिक संस्था सुरू करण्यासाठी त्यांनी प्रस्ताव मंजूर करून घेतला। 4 ऑक्टोबर 1919 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली। या संस्थेची स्थापना काले, जिल्हा सातारा या गावी करण्यात आली। 1921 साली भाऊराव पाटील महात्मा गांधीजींच्या संपर्कात आले। गांधीजींच्या विचारांचा भाऊरावांवर खोल परिणाम झाला। त्यांनी गांधीजींप्रमाणेच खादीचा स्वीकार केला आणि आपल्या आयुष्यात महात्मा गांधीजींच्या तत्वांना पूर्णतः अंगीकारले। भारत सरकारने कर्मवीर भाऊराव पाटलांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरविले। पुणे विद्यापीठाने 1959 साली डॉक्टर ऑफ लिटरेचर या पदवीने त्यांचा यथोचित सन्मान केला। टीओडी मराठी लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।